ओके प्रेजेंट ही बात के लिए सगैन मानस कुशल सार्थक गार्गी वेदांत स्वराज दीक्षा कनिष्क स्पर्श स्नेहा तन्वी। ओके चला आपण थर्ड स्टँडर्ड पासून सुरुवात करणार आहोत। थर्ड स्टँडर्ड पे अटेंशन। स्वराज वेदांत श्रेया कुशल सार्थक पे अटेंशन ना। सी आपण हे शिकलो कॅरी ओव्हर कसं घ्यायचं। ओके हे सबट्रॅक्शन शिकलो आपण, पण ते होते टेन्सच्या फॉर्मॅटमध्ये। आपल्याला आता अनटाइम 100, जर 100 असेल तर त्यामध्ये तुम्ही कसं मायनस कराल हे शिकायचं आहे। आपण हे सॉल्व केले होते का? नाही ना, सांगा मला। वी हॅव डन स्लोली नो ना। ओके चला, हो हू सेड येस। ओके चला, 271 -138 आपण सॉल्व करूया। माझ्या सोबतच तुम्ही लिहायचं आहे। बॉक्स काढा। चलो, हु विल हेल्प मी टू सॉल्व दिस? रेज युअर हँड। कोण हेल्प करणार? ओके स्वराज, बोल स्वराज। कॅन वी मायनस 8 फ्रॉम 1? आपण 1 मधून 8 मायनस करू शकतो का? मग नो मी काय करायचं? सात सात घ्यायचा, सात सातच्या जागेवर 6 आणि एकच्या जागेवर 11 3 ओके आता सांग, 11 मायनस 8? ओके आता 6 मायनस 3? 2 मायनस 1? व्हेरी गुड। चला लिहून घ्या सगळ्यांनी, थर्ड स्टँडर्ड राईट डाऊन फास्ट। ओके कंप्लीट ओके सगळ्यांचं झालं। यस आता नेक्स्ट सॉल्व करूया आपण। -54 -56 पहा। ओके कोण सॉल्व करणार हे? चला रेज युअर हँड। वेगा टीचर हाँ बोल। कैन आई -4 -6? भाई और पांच मतलब एक 4 लाख है मैं इतने 14 होना आणि इतने 4 फोर्टीन होना बरोबर। -6 14 -6 8
होईल का? हाँ पर 14 होणार बरोबर, 14 - 5 नहीं आणि हा 5 तसाच्या तसा बरोबर। ये हाँ मग आपलं उत्तर काय आलं? 598 व्हेरी गुड। चला समजलं सगळ्यांना उत्तर कसं आलं? सार्थक श्रेया, यस सार्थक श्रेया दिस समजलं यस का? नक्की सांगा यस सार्थक। यस यस चला लिहून घ्या पटकन। ठीक है कंप्लीट। ओके श्रेया कुशल डन। आता तुम्हाला काय करायचंय बघा। आपण हे काय किती सॉल्व केले? टू सॉल्व केले। ओके ना ओके आपण झिरो वाले नाही केले। आता हे बाकीचे किती आहेत? 1 2 3 4 5 6 बाकीचे 6 तुम्हाला आता सॉल्व करायचे आहेत। चला स्टार्ट। नेक्स्ट स्टेप। थांबा पेज नंबर 57। नाउ फोर्थ स्टैंडर्ड। फोर्थ स्टैंडर्ड आज हम सीखने वाले हैं वॉल्यूम एंड कैपेसिटी के बारे में। सी मॉम हैव यू डिवाइडेड 1 लीटर ऑफ मिल्क इक्वली अमंग ऑल कप्स? मदर यस। मग अमित का विचारता है आई तू 1 लीटर दूध प्रत्येक कपात बरोबर उतलस का? आई म्हणते यस। अमित म्हणतोय हाऊ डू आय मेजर द मिल्क इच कप? मग मी प्रत्येक कपातलं दूध कसं मोजू? अ लिक्विड लेस दॅन 1 लिटर इज मेजर्ड इन मिली लिटर्स। मग जे लिक्विड, मग ते पाणी असेल, दूध असेल, कॉफी असेल, चहा असेल, रॉकेल असेल, कोणतंही लिक्विड 1 लिटरपेक्षा जेव्हा कमी असतं तेव्हा आपण त्याला मिली लिटर म्हणतो। 1 लिटर इज इक्वल टू 1000 मिली लिटर। ओके 1 लिटर इज इक्वल टू हाउ मेनी मिली लिटर? 1000 मिली लिटर। अंडरस्टूड? चला लिहून घ्या। लिटर इज इक्वल टू 1000 ml म्हणजे 1000 मिली लिटर। ओके आता बघा। वन लिटर इज इक्वल टू 1000 ml, 1000 मिली लिटर। ओके सी ना मग हाफ लिटर किती होणार सांगा? हाफ लिटर किती होणार? 1 लिटर जर 1000 ml आहे तर हाफ लिटर कोण बताएगा? 1 का आधा हाफ ना, तो 1000 का आधा कितना होगा? स्नेहा बताइए। फाइव हंड्रेड एम एल। ओके नाउ हाफ का, हाफ को भी हम हाफ करेंगे तो हमें क्वार्टर मिलेगा। क्वार्टर म्हणजे पाव लीटर। मग ते किती येणार? 250 ml। अंडरस्टूड? हे आहे तुमचं अर्धा लिटर।
समझ लाइक का फोर्थ स्टैंडर्ड आई एम टॉकिंग टू यू। कौन इस रिस्पॉन्स का देना ही है। यस टीचर। हैव यू अंडरस्टूड? ओके लिहून झाला सगळ्यांचा। यस सी बघा, 1 लिटर त्यापेक्षा कमी 500 ml, त्यापेक्षा कमी 200 ml, 100 ml, 50 ml, 250 ml। ओके, असे वेगवेगळे क्वांटिटीज असतात। ओके, लिटर कसं लिहितात? लिटरचं साईन एल आणि मिली लिटरचं साईन सॉरी मिली लिटरचं साईन ml। ओके चला आता फिल इन द ब्लँक। 1 लिटर इज इक्वल टू 1000 मिलीलीटर। मग 4 लिटर इज इक्वल टू सांगा। 1 लिटर जर 1000 मिलीलीटर असेल तर 4 लिटर किती मिलीलीटर असेल गार्गी? 4000। येस, 2 लिटर इज इक्वल टू 2 मल्टीप्लाइड बाय 1000 म्हणजे 2000 मिलीलीटर। मग 15 लिटर म्हणजे, 15 लिटर म्हणजे किती येणार? 15 मल्टीप्लाइड बाय 1000, 15,000 मिलीलीटर बरोबर 4000 आणि 15000 बरोबर का? कळतंय का तुम्हाला? लिहा पटकन। पहिलं लिहा फिल इन द ब्लँक, फिल इन द ब्लँक हा प्रश्न लिहा आणि ते लिहा दोन्ही। चला मी देते लिहून। चला याच्यात आन्सर लिहा। सेकंड काय आहे? 2 लिटर इज इक्वल टू 200,000। आन्सर काय येणार याचे? 4000 आणि 15000। लिहून घ्या पटकन। झालं फोर्थ स्टँडर्ड। कंप्लीट कंप्लीट टीचर। ओके, व्हॉट अबाउट द अदर्स? अजून स्टुडंट्स आहेत ना फोर्थ स्टँडर्डचे, फक्त गार्गी आणि स्पर्श रिप्लाय देत आहेत। व्हॉट अबाउट अदर्स? स्नेहा, रिद्धी, तन्वी, मानस काय करताय? झालंय का रफ करू? नेक्स्ट क्वेश्चन लिहा। हाऊ मेनी मिलीलीटर्स आर देअर इन 3 अँड 3 क्वार्टर लिटर? चला
क्वेश्चन लिखा आणि मग आपण सॉल्व करूया. सेकंड क्वेश्चन लिहा. कंप्लीट स्पर्श डन. चला आपण सॉल्व यस करू. काय विचारलंय? 3 लिटर आणि 3/4 लिटर म्हणजे 3 लिटर आणि पाऊंड लिटर यामध्ये किती ml असतात, बरोबर असं विचारलंय ना आपल्याला. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहिताय तुम्ही, 3 लिटर इज इक्वल टू 3 × 1000 म्हणजेच 3000 ml, बरोबर? येस राईट. दिस वन आता काय सांगितलंय, 3/4 लिटर म्हणजे पाऊंड लिटरच विचारलंय ना गार्गी. यस टीचर. हाँ म्हणजेच पाऊंड लिटर. आता 1/4 लिटर म्हणजे आपण किती काढलं, 250, बरोबर? येस बघा, हा जर सर्कल आहे तर हा तुमचा पार्ट झाला क्वार्टर. हा हा ओके. मग असे 3 क्वार्टर, मग एकाचं जर 250 ml येत आहे तर असेच 250 प्लस 250 प्लस 250 ml किती झालं सांगा. हे नका लिहू, हे नका लिहू. किती झाले, 750. 750 ml. मग तुमचा आंसर काय आहे, 3 लिटर इज इक्वल टू 300 ml. 3/4 लिटर म्हणजे पाऊंड लिटर इज इक्वल टू 750 ml. ओके समजलंय. फोर्थ स्टँडर्ड समजलंय कसं कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला. येस टेल मी येस ऑर नो. यस यस ओके व्हेरी गुड. बाकीचे काय करतायत, व्हॉट अबाउट अदर स्टुडंट्स. फोर्थ स्टँडर्ड हे लिहून झालंय तुमचं, हे जे बोर्डवर आहे ते लिहून झालंय का. कंप्लीट. यस गार्गी डन, यस जस्ट लेट मी चेक हा कोण कोण प्रेझेंट आहे. वेदांग डन ओके. स्पर्श रिद्धी कनिष्ठ मानस गार्गी. कनिष्क यू आर ऑल्सो देअर ना, मग तू आज आन्सर्स का नाही सांगत कनिष्क, व्हॉट हॅपन. चला आता तिसरा प्रश्न सोडवून दाखवा मला. हाऊ मेनी मिली लिटर आर इन 1.5 लिटर. किती सोपं आहे, 1 लिटर मध्ये किती मिली लिटर असतात आणि 1/2 लिटर मध्ये किती मिली लिटर असतात. मी मगाशीच तुम्हाला ते लिहून दाखवलं, तेच विचारलं इथे. चला लिहा पटकन. सोडवणार गार्गी स्पर्श तनीष मानस सोडवणार का. ओके स्वराजी जाऊ सोडवणार. यस टीचर. हा सोडवा पटकन. मी सुरुवातीला जे लिहून दिलं ना तेच याचं उत्तर आहे.
1 लिटर म्हणजे 1000 ml, हाफ लिटर म्हणजे 500 ml. लिहून काढा आपण ते. चला, थर्ड स्टँडर्ड. कोणाकोणाचं झालंय वेदांग एंड स्वराज? सार्थक डन. टीचर टीचर आहे ना फक्त. हो. तिसरा आणि चौथं पण तुम्ही सोडवू शकता. चौथं पण सेम आहे. यस गार्गी. हा, थर्ड अँड फोर्थ सोडवा. सार्थक झालं बेटा. सार्थक, श्रेया, कुशल. एकच राहिलं. ओके, सोडवा मग. चला लवकर सांगायचे का आन्सर्स. थर्ड स्टँडर्ड. यस सार्थक डन. कुशल, तुझं झालं? यस टीचर स्नेहा, आपका हुआ है? स्नेहा यस नहीं, श्रेया. श्रेया, टीचर चला. 731 मायनस 248. आन्सर चॅट बॉक्स मध्ये लिहा. लिहा सगळ्यांनी. लिहा चॅट बॉक्स मध्ये, मग मी तुम्हाला सांगणार राईट आहे की रॉंग आहे. 731 मायनस 248. वेदांगचा आन्सर राईट आहे. फोर हंड्रेड अँड 83 शुड बी युअर आन्सर. सार्थक, ओके. त्यानंतर 483, हा, ज्यांचा रॉंग झालाय त्यांनी राईट करा. 835 मायनस 258. 835, 835 वजा 258, 577 इज द राईट आन्सर. स्वराज वेदांग करेक्ट. सार्थक इज ऑल्सो करेक्ट. श्रेया इज ऑल्सो करेक्ट. ओके, कुशल तू काय करतोय? चला आता
567 मैनस 249 पाचशे सदुसष्ट वजा 249 218 नाही येणार, 318 येणार. येस, हा 318, हा 318. त्यानंतर 650 मायनस 645 650 वजा 645. श्रेया रॉन्ग है सर. मी सॉल्व करून दाखवते पहा. सी श्रेया देखिए यहाँ पे जीरो में से फाइव माइनस होगा नो. तो हम क्या करेंगे यहाँ पे टेन लेंगे राइट right? और यहाँ पे फोर हो जाएगा. टेन माइनस फाइव कितना होता है फाइव. फाइव फोर में से फोर माइनस होगा नो होगा. फोर में से फोर माइनस होगा जीरो आएगा. सिक्स में से भी सिक्स माइनस होगा जीरो आएगा. तो हमारा आंसर होगा फाइव. 005 मतलब फाइव. ओके के ले लो. ओके माझा आवाज येतोय सगळ्यांना? यस टीचर. ओके टीचर यस. थर्ड स्टैंडर्ड आपका नेक्स्ट सम है 775 मायनस 397. सगळं याचा आन्सर काय आलं? 378. व्हेरी गुड. अँड लास्ट 680 मायनस 154.
नौ, 28 कैसे आएगा? ट्वेंटी सिक्स शुड बी देयर, दैट्स व्हाट। 10 मधून 4 माइनस केल्यावर 6 राहतात ना, 526। येस, गुड, ओके। हे पण त्याच्याशीच रिलेटेड आहे। त्यानंतर वर्ड प्रॉब्लेम्स आहेत, देर आर सम वर्ड प्रॉब्लेम्स, सी लक्ष द्या इथे। देर आर 175 ट्रीज इन महाराज पार्क अँड 268 इन सयाजी पार्क। महाराज पार्क मध्ये 175 झाडे, तर सयाजी पार्क मध्ये 268 झाडे होती। हाउ मेनी मोर ट्रीज आर देअर इन सयाजी पार्क दॅन देअर इन द महाराज पार्क? मग सयाजी पार्क मध्ये महाराज पार्क पेक्षा किती जास्त झाडे होती ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करणार, 268 मायनस 175। ओके, चला आपण हे कॅल्क्युलेशन करूया। बरोबर लिहिलेत का मी नंबर? येस, सांगा सांगा आता मला। 8 मायनस 5 थ्री थ्री सेवन होतील का? नाही नाही। काय करायचं? 8 मायनस 3 बरोबर। 16 मायनस 7 करा, 9 9 9 आणि 1 मायनस 1 0 0 0 0। मग किती झाडे जास्त होती? 93 वेर मोर। आता हे मी जसं सॉल्व केलंय तसं तुमचा पूर्ण प्रॉब्लेम लिहा, असं बॉक्स बनवा आणि त्यामध्ये हे सॉल्व करा, चला पटकन। आणि पहिलं झाल्यावर मला फक्त हे जे लिहिलंय ते नीट लिहा, प्रॉब्लेम पण लिहायचा आहे आणि पहिलं झाल्यावर मला सांगायचं आहे, नेक्स्ट मी तुम्हाला समजावणार आणि तेव्हाच तुम्ही सॉल्व करणार आहात। ओके, 4th स्टँडर्डचं झालंय का? फोर्थ स्टँडर्ड, ओके। चला नेक्स्ट जे सॉन्ग्स आहेत ते तुम्ही होमवर्कला करणार। सांगा मला हाफ लिटर मध्ये किती मिली लिटर? पहिल्यांदा 1 लिटर इज इक्वल टू हाऊ मेनी मिली लिटर, हाऊ मच मिली लिटर? सांगा गार्गी, सांग 1 लिटर म्हणजे किती मिली लिटर? 1000। आणि हाफ मिली लिटर म्हणजे, सॉरी, हाफ लिटर म्हणजे, हाफ लिटर म्हणजे किती? 1500। नो, तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, लक्ष द्या इकडे। 1 लिटर इज इक्वल टू 1000 मिलीलीटर,
हाफ लिटर असेल, अर्धा लिटर असेल, म्हणजे एकचा अर्धा, मग या हजारचा पण अर्धाच ना, मग तो 500 ml येणार. आणि क्वार्टर विचारलाय तुम्हाला दुसऱ्या प्रश्नात, क्वार्टर म्हणजे पाव भाग, ओके, मग तो येणार तुमचा 250 ml. चला लिहून घ्या, ज्यांचा ज्यांना नाही आलंय, रॉन्ग झालंय, त्यांनी लिहून घ्या. झालं, फोर्थ स्टँडर्ड डन. आता आपल्याला हे सगळे आपण जे काही मेजरमेंट शिकलो ना, किलो, लिटर, हे सगळ्यांचं काय, सेंटीमीटर, मीटर, सगळे डिस्टन्स वगैरे, सगळं किलोमीटर पण शिकलो आपण, त्या सगळ्यांचे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत, ते सॉल्व करायचे आहेत. ओके, सी. वन राउंड ऑफ द वॉकिंग ट्रॅक इन पार्क इज 250 meters लॉन्ग. एका वॉकिंग ट्रॅक मधला, गार्डन मधला जो चालण्याचा मार्ग होता, पाथ होता, तो 250 meter लांब इतका होता. अजितस ग्रँडफादर वॉक्स दॅट पाथ 4 times एव्हरी मॉर्निंग. आणि अजितचे आजोबा तो मार्ग, तो पाथ रोज सकाळी 4 वेळा चालत होते. मग तसे ते किती किलोमीटर चालत गेले, याच्यासाठी तुम्ही काय करणार सांगा मला पहिल्यांदा. सांगा, 250 किलोमीटर, 250 meters हा रस्ता आहे बघा. समजा हा आहे तुमचा पार्क, सॉरी, हा आहे तुमचा पार्क, आणि त्यामधल्या रस्त्याचं अंतर आहे 250 meters. हा मीटर. अजितच्या आजोबा हा रस्ता रोज 4 वेळा कापत होते, 1, 2, 3, 4, 4 times. मग ते एकूण किती किलोमीटर चालले, 250 meters मल्टीप्लाइड बाय 4 इज इक्वल्स टू 250 meters, 250 meters, 500 meters, 500 meters प्लस 500 meters इज इक्वल टू किती, 1000 meters. 1000 meters. आणि 1000 meters म्हणजे 1 kilometer. व्हेरी गुड. मग इथे तुम्ही काय करणार, 250 meters मल्टीप्लाइड बाय 4 इज इक्वल्स टू 1000 meters. बट 1000 meters इज इक्वल टू 1 kilometer. थांबा, आपण नीट लिहूया. 200 meters इज इन मल्टीप्लाइड बाय 4 इज इक्वल्स टू 1000 meters. बट 1000 meters इज इक्वल टू 1 kilometer. देअरफोर अजित ग्रँडफादर वॉज वॉकिंग
1 किलोमीटर एवरी मॉर्निंग। यस अंडरस्टूड, समझ रहा यस टीचर। स्टैंडर्ड। चला लिहा पटकन, लिहून घ्या। मराठी वाल्यांनी पण असंच लिहायचं आहे, फक्त शेवटी लिहायचं आहे। म्हणून अजितचे आजोबा रोज 1 किलोमीटर एवढं चालत असतील, रोज अजितचे आजोबा रोज सकाळी 1 किलोमीटर एवढं अंतर चालत असतील। ओके गार्गी, समजलंय? यस। मानस, रिद्धी, हॅव यू अंडरस्टूड? झालं लिहून? नो टीचर। ओके चला नो पटकन टीचर। लिहा। ओके तुम्ही मराठीत लिहिलं ना, मराठीत लिहिलं ना? कम्प्लीट टीचर। ओके आता नेक्स्ट नेक्स्ट प्रॉब्लेम बघा। हा वर्ड प्रॉब्लेमच नेहमी लक्षात ठेवायचं आहे की नेहमी लक्षात तुम्हाला त्याचं उत्तर, तुम्हाला त्याचं उत्तर टीचर कम्प्लीट। ओके थर्ड स्टँडर्ड का हो गया? यस टीचर। बेटा नो टीचर। यस यस टेक युअर टाइम। ओके लिहा पटापट, रिद्धी मेक इट फास्ट। इज कंप्लीट। ओके तुमचा नेक्स्ट प्रॉब्लेम बघा। इफ 1 लिटर ऑफ पेट्रोल कॉस्ट ₹70, जर 1 लिटर पेट्रोलची किंमत 70 रुपये आहे, हाऊ मच डू 2.5 लिटर ऑफ पेट्रोल कॉस्ट? मग जर आपल्याला 2 आणि अजून 1/2 लिटर म्हणजे 2.5 लिटर पेट्रोल हवा आहे, तर त्याची प्राइस किती येईल? कसं सॉल्व्ह करायचं हे सांगा। बघा काय सांगितलंय तुम्हाला, कॉस्ट ऑफ वन लिटर पेट्रोल किती आहे? 70 रुपीज, राईट? अशाच 2.5
टू एंड हाफ लीटर पेट्रोल, म्हणजेच तुमचं 2.5 लिटर पेट्रोल, बरोबर? याची किंमत किती येईल बघा. कसं काढायचं सांगा. 2 लिटर इज इक्वल्स टू 2000 ml, हाफ लीटर इज इक्वल्स टू 500 ml. हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी, हा ह्या ह्याचा इथे उपयोग नाही, हे जे आता लिहिलं त्याचा उपयोग नाही, फक्त तुमच्या लक्षात राहण्यासाठी. मग आता 1 लिटरचे 70 रुपीज आहेत, बरोबर? मग 2 लिटरचे किती होणार? 2 × 70 किती झाले? 140. येस, 140 रुपीज. आणि अजून काय सांगितलंय, हाफ लिटरचं पण. मग जर 1 लिटरचे 70 रुपीज आहेत तर हाफ लिटरची किती होतील? 70 / 2 सांगा किती होतील. डिव्हिजन करता ना तुम्ही, 70 ला 2 ने डिवाइड केलं तर किती येतील? किती 2 × 17? 35. येस, 35. मग आपल्याकडे ही व्हॅल्यू तर आली, ओके. 2 लिटर पेट्रोलची किंमत 140 रुपये, हाफ लिटर अर्धा लिटर पेट्रोलची किंमत 35 रुपये, बरोबर? मग आता काय करायचं बघा. म्हणून टू एवढं लिहून घ्या, पटकन एवढं लिहून घ्या. सगळं लिहा, मग पुढचं मी देते. हे नका लिहू, बाकीचं लिहा सगळं पटकन, कारण पुढचं लिहायचं आहे आपल्याला, इथे जागा नाही पूर्ण. कंप्लीट. ओके, थर्ड स्टँडर्ड वेट हा मला एक यांना एक प्रॉब्लेम सॉल्व करून द्या, मग मी तुम्हाला घेते. ओके, फक्त 2 मिनिटं वेट. नेक्स्ट प्रॉब्लेम मी एक्सप्लेन करणार, तेव्हाच तुम्ही सॉल्व करा. ओके, थर्ड स्टँडर्ड. चला, 4th स्टँडर्ड डन. झालं स्पर्श, गार्गी, रिद्धी, डन ऑर नॉट? डन. ओके, रफ करू. रफ करू. यस टीचर, कंप्लीट. चला आता पहा, आता लक्ष द्या. कॉस्ट, सॉरी, कॉस्ट ऑफ 2 1/2 लीटर पेट्रोल इज इक्वल टू 140 + 35 रुपीज. किती झाले? 140 + 35, 175 रुपीज, बरोबर? लिहा. आता नेक्स्ट तुम्ही सॉल्व करू शकाल का? 4th स्टँडर्ड.
फोर्थ स्टैंडर्ड यस नेक्स्ट जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही सॉल्व करणार का होमवर्कला टीचर ओके आपण सगळे कन्वर्जन शिकलोय की नाही फक्त थोडं ओके वेट वेट हा ए करा लवकर चला फोर्थ स्टँडर्ड मेक इट फास्ट कम्प्लीट ओके फक्त 140 आणि 35 चा ऍडिशन करायचं आहे 175 इज युअर आन्सर ओके नाव थर्ड स्टँडर्ड थर्ड स्टैंडर्ड पहला प्रॉब्लम आपने सॉल्व किया यस नेक्स्ट नेक्स्ट का है पहा देयर वेर सम बुक इन अ बुक शॉप एका बुक शॉप मध्ये काही बुक्स होते द शॉपकीपर ब्रॉट 125 मोर आता शॉपकीपर ने 125 अजून बुक्स खरेदी केले नाव देर आर 234 बुक्स इन द शॉप आता त्या दुकानात 234 पुस्तकं झाली हाऊ मेनी वेर देर इन द बिगिनिंग मग सुरुवातीला किती असतील मग त्यासाठी तुम्ही काय करणार 234 मायनस 125 राईट येस थर्ड स्टँडर्ड नेक्स्ट प्रॉब्लेम बघा देर आर 350 गर्ल्स अँड 215 बॉयज इन अ स्कूल हाऊ मेनी मोर गर्ल्स आर देअर दॅन बॉयज एका शाळेत 350 मुली आणि 215 मुले आहेत तर किती मुली जास्त आहेत मुलांपेक्षा त्यासाठी तुम्ही काय करणार 350 मायनस 215 350 वजा 215 आणि तसंच हे शेवटचं मेरी हॅड 500 रुपीज मेरी कडे 500 रुपये होते शी बॉट बुक्स वर्थ रुपीज 275 तिने 275 रुपयांची पुस्तके खरेदी केली हाऊ मच मनी विल बी लेफ्ट विथ हर मग आता तिच्याकडे किती पैसे राहिले 500 मायनस 275 यू विल गेट युअर आन्सर राईट सुरुवात मग हे होमवर्कला म्हणजे थर्ड स्टँडर्ड आणि फोर्थ स्टँडर्ड दोघांचा पण होमवर्क काय असणार आहे वर्ड प्रॉब्लेम सोडवणे मी गुगल क्लासरूम वर टाकणार आहे तिथे बघा पण आता तुम्हाला सांगण्यात आलं आहे त्यामुळे तुम्हाला हे सगळे वर्ड प्रॉब्लेम सोडवायचे आहेत ओके टीचर नाव यू ऑल कॅन लीव द क्लास बाय 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 वेलकम बाय 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 मॅम थँक्यू मॅम